नमस्कार, ॲग्रोवनच्या संडे स्पेशल बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. परतीच्या पावसाने बळीराजाच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतलाय. राज्याच्या बहुतांश भागात शनिवारी पावसानं जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे कापूस, सोयाबीन, भात, ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे, सांगली आणि कोल्हापूरला या पावसाने चांगलेच झोडपले असून आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं 2019-20 या वर्षात भारत आणि पाकिस्तानकडून केलेल्या भाताच्या आयातीत 24% वाढ झाली आहे. या दोन देशातून गतवर्षी अमेरिकेनं 2,62,000 टन भात आयात केला होता. एकूण आयातीपैकी बहुतेक भात हा बासमती होता. 2019-20 दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेनं एकूण भाताच्या आयातीत विक्रमी उच्चांक गाठला आहे. अमेरिकेच्या एकूण भात आयातीत 2% वाढ झाली असून देशांतर्गत मागणीपैकी 1/4 भात आयात केला आहे. अमेरिकेत होणाऱ्या भात आयातीत सगळ्यात मोठा वाटा थायलंडचा होता. तसेच चीन वर्षाकाठी 66,000 ते 86,000 टन भात अमेरिकेला निर्यात करतो. 2017-18 पासून ब्राझीलमधूनही अमेरिकेत होणारी भाताची निर्यात बरीच वाढली आहे. चालू वर्षात अमेरिकेची तांदळाची आयात आणखी वाढण्याची शक्यता आहे. ओरिगो कोमोडिटीज यावर्षी स्टार्टअपने विवृत्ती कॅपिटल या वित्त कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीतून देशातील कृषी वस्तूंच्या व्यापारात नवीन प्रकारचे वित्त उभे केले आहे. या प्रणालीमध्ये कृषी वस्तूंच्या मोठ्या व्यवहारांसाठी एकाच गुंतवणूकदारांकडून निधी घेण्याऐवजी अनेक गुंतवणूकदारांमार्फत शेअर्सच्या तत्वावर उपलब्ध करता येतो. बिहारच्या भागात ओरिगो कमोडिटीजने एका मके खरेदीच्या 7 कोटींच्या व्यवहारात या प्रकारचे वित्त गोळा केले आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीचा 100 कोटी रुपयांचे व्यवहार करण्याचा मानस आहे. या प्रकारच्या व्यवहारांची संख्या वाढेल तेव्हा याचा परिणाम गोदाम उद्योगावर तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिकांच्या किमतीवरही होईल. गेल्या वर्षी 88 देशातील 10 कोटी लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचविणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमाला या वर्षीचे शांततेसाठीचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे. जगभरामध्ये तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशामध्ये अन्न पुरवठ्याचे आणि शांततेसाठी WFP काम करते. नोबेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष बेरिट रेईस अँडरसन यांनी या वर्षीच्या शांतता पुरस्काराची घोषणा केली. जगभरातील भुकेल्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याचे काम जागतिक अन्न कार्यक्रमाने केले आहे. कोरोनाच्या काळात या संस्थेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्यामुळे विविध देशांनी आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांनी WFP सारख्या संस्थांना आर्थिक मदत केली पाहिजे असे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात फेरबदल न करता ते 4% कायम ठेवलेत. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम तसेच चलनवाढीचे ध्येय समोर ठेवून रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात बदल केला नाही. खरीपात विक्रमी लागवड झाली असून रब्बीसाठी जलाशयांची पातळी सुधारल्यामुळे यंदाचा हंगाम चांगलाच होईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. टोमॅटो, कांदे आणि बटाटे यासारख्या फळभाज्यांच्या किमतीत जी वाढ झाली आहे ती येत्या काळात कमी होईल, ज्यामुळे चलनवाढ मर्यादित राहील. तरी तेल, बियाणे आणि कडधान्यांचे आयात शुल्क जास्त असल्याने या पिकांच्या किमती सुधारलेल्या राहतील. ॲग्रोवन बुलेटिनमध्ये आज आपण इथंच थांबत आहोत. अधिक अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा ॲग्रोवन.